कालची प्रॅक्टिस क्लिअर आहे सगळ्यांना? हा शेवटचा पॉईंट एक्झॅक्टली क्लिअर आहे, डिस्टन्स डिस्प्लेसमेंटमधला फरक ओके मुद्दामून घेतलेला मी तो. आज आता काय बघायचं, आपण चौथी इक्वेशन बघायची. ओके राईट डाऊन, फोर्थ इक्वेशन. फोर्थ इक्वेशन ऑफ मोशन, याचं एक्झॅक्टली मिनिंग समजूया आपण काय काय नेमकं. म्हणजे ना जॉईनिंगचा इश्यू येत नसेल. चालेल सर, ठीक आहे, पुरेशे आहेत आपल्याला एवढे, इश्यू नाही. इक्वेशन ऑफ मोशन पार्थ काही येणार नाही आज, त्याचं ते ह्याचं ऑपरेशन आहे ना. सांगा, समजा मी काहीतरी एखाद्या पार्टिकल पार्टिकल मोशनमध्ये होता, समजा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी होती यू, आणि त्याच्यावर काहीतरी ॲक्सेलरेशन लागलं, मग त्यामुळे काय होणार, त्याची व्हेलॉसिटी वाढणार की नाही? ओके, मग समजा टी इज इक्वल टू झिरोला त्याचं काहीतरी मोशन स्टार्ट झालं, म्हणजे मोशन स्टार्ट झालं म्हणजे आपण स्टडी करायला सुरू केलं, म्हणजे स्टॉपवॉच इथं ऑन केली आपण, स्टार्ट केली, कळलं का? कुठलाही पार्टिकल जगात यू स्पीड न सुरू होऊ शकत नाही, तो नेहमी झिरो पासून स्टोर होतो. तो मे बी इथून कुठून तरी झिरो पासून स्टोर झालेला आहे. आपला प्रॉब्लेम आहे की आपण इथून सुरू केलाय त्याचा स्टडी करायला, आले का लक्षात? हो सर. त्यावेळी जेव्हा पण, त्यामुळे कधी पण जेव्हा पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हणतील की पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, ते चुकीचं आहे ऍक्च्युली, ठीक आहे, मग त्याच्यावर आर्ग्युमेंट करत बसायचं नाही, पण लक्षात ठेवा आपण मोशन जिथं स्टार्ट करायला सुरू करतो स्टडी, त्याला आपण टी इज इक्वल टू झिरो म्हणतो, लक्षात ठेवायचं. मग समजा टी इज इक्वल टू फाईव्हला, म्हणजे 5 सेकंदानंतर तो इकडं कुठं उतरतो आणि त्याची काहीतरी फायनल व्हेलॉसिटी होती ड्यू टू दिस ॲक्सेलरेशन. मग हा जो डिस्टन्स कव्हर केला, हा जो डिस्टन्स कव्हर केला, त्याला मी असं म्हणू शकतो का, दिस इज द डिस्टन्स, एस म्हणतो मी त्याला, किंवा डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो आता सध्या त्याला शेडलं नसल्यामुळे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 5 सेकंड्स असं म्हणू शकतो. अरे बरोबर आता हो सर, टी इज इक्वल टू 4 ला तो इथं कुठेतरी असतो फॉर एक्झाम्पल, आणि हा जो डिस्टन्स आहे म्हणजे जिथं 4th सेकंड संपला आणि 5वा सुरू झाला, तिथून ते 5वा सेकंद संपूपर्यंत, समजले का? सांग काय कळलं का सगळ्यांना? हो सर. तर ह्या डिस्टन्सला मी असं म्हणू शकतो का, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 5th सेकंड. फरक करतोय का बाबा दोन्हीतला? असं कोणाही ज्याला कळलंच नाही काय काय सुरू झाले, लक्षात आलं 100%? हो सर. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 5 सेकंड ह्याचं मिनिंग वेगळं आहे, डिस्टन्स इन 5th सेकंड ह्याचं मिनिंग वेगळं आहे. 5 सेकंड साठी माझा इंटरवल कुठून सुरू होतो, टी इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू 5. 5th सेकंड साठी माझा इंटरवल कुठून सुरू होतो, त्याच्या प्रिव्हियस सेकंड काय असेल, तो इंटरवल कळाला का एक्झॅक्टली काय नेमका? कुठल्याही सेकंड साठी म्हणू शकतो का नाही? समजा मी म्हटलं एन सेकंड, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन एन सेकंड जर म्हटलं मी, तर त्यासाठी काय असणार, टी इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू एन, एम आय करेक्ट? हो. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी शिकलेलो आहे आपण, काय होता तो, म्हणजे टोटल एवढ्या इंटरवल मध्ये काय झालं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, बरोबर का? अरे कळलं का सगळ्यांना? 100%. हे कुठून सुरू केलं, टाइम टी इज इक्वल टू 0 पासून एन पर्यंत, म्हणजे तुम्ही इथं एन पुट करणार आणि आन्सर काढणार, कळलं? मग तुम्ही समजा ह्याच्या ह्या फॉर्म्युलामध्ये 5 हे पुट केला समजा, तर तुम्हाला 0 पासून 5 पर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलाय तो डिस्टन्स मिळतो, आलं का लक्षात? कळलं का हा फॉर्म्युला काय देतो, कळलंय का तुम्हाला? हे देतो हा फॉर्म्युला टोटल किती कव्हर केलाय, पण मला तेवढा नको आहे, मला फक्त एवढं पाहिजे की 5th सेकंडमध्ये मी किती कव्हर करणार आहे. मग त्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला, त्याचं डेरिव्हेशन वगैरे करूया आपण, पण लॉजिक लक्षात आलं का, त्यासाठी वेगळा फॉर्म्युला, त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा नाही, समजले सगळ्यांना? हो सर. मग समजा ही माझी जर्नी आहे टोटल, टी इज इक्वल टू 0 ला मी इथं होतो, टी इज इक्वल टू 5 ला मी इथं होतो,
समजा टी इज इक्वल टू 4 ला मी इथं होतो कुठेतरी, तर हा जो डिस्टन्स आहे ह्याला मी असं म्हणू शकतो का रे दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 5 सेकंड्स. कॅन आय से दिस? 5 सेकंड. हो सर. हो हा जो डिस्टन्स आहे हो सर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 4 सेकंड्स. 4 सेकंड्स. आणि हा जो डिस्टन्स आहे हा एवढा, ह्याला मी म्हणू शकतो का डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 5th सेकंड. 5th सेकंड. 5th सेकंड. हो सर. फिलिंग हो सर. बोलली काय ते मला जर येस सर ट्रॅव्हल इन 5th सेकंड काढाय असेल तर ज्याला मी असं लिहू शकतो का रे, याला समजा एस टू म्हणतो आणि याला एस वन म्हणतो, एस टू मायनस एस वन. अरे कळलं सर. हो सर. ओके हे बघा जरा एकदा, तुम्हाला समजलं का सांगा मला सगळ्यांना, यात काही डाऊट नाही ना? कारण ह्या डाऊट असेल तर पुढे जाण्यात पॉईंट नाही आहे आपल्याला. बघा समजलं एवढं एक्झॅक्टली कळलं काय नेमकं शर्विल? हो सर समजलं. तुला लेट का झाला आज सर? ते परत इनफायनाइट लोड होत होता कनेक्टिंग कनेक्टिंग. तुझ्या सोबत असं का होत रे? यस राहिलाच. मी झूम ला सर मला एक डाऊट आहे. बोल ना सर. आता इथं यू म्हणजे इथं 4 सेकंड कन्सिडर करायचं ना? यू म्हणजे म्हणजे यू इनिशियल व्हेलॉसिटी. हा नाही नाही इनिशियल व्हेलॉसिटी हे नाही 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 इनिशियल व्हेलॉसिटी वेगळे कन्सेप्ट आहे. ते 4 सारखं दिसत असेल तुला सर. नाही पण आपण त्या इन्स्टंट साठी आपण तेवढी स्पीड पाहायला ना आपल्याला, मग त्यासाठी आपण तिथं. तू हे म्हणतोस का इथली इनिशियल व्हेलॉसिटी ह्या एवढ्या ह्यासाठी? पण इनिशियल व्हेलॉसिटी काढायची गरज नाही ऍक्च्युली. तू जर तसं बघितलं सर तुला हे सर नाही तो फॉर्म्युला प्रमाणे एस एन चा फॉर्म्युला. नाही नाही तिथं तुझं मोशन कुठून स्टार्ट झालं तिथून ती इनिशियल व्हेलॉसिटी चौथ्या सेकंड म्हणजे झिरोज घ्यायची ना? नाही झिरो असं नाहीये, काय दिली असतील ती घेशील ना तू इनिशियल. प्रत्येक वेळी आपण मोशन स्टार्ट करताना ते मोशन स्टडी करताना ते रेस्ट पासून सुरू होतं का? म्हणजे आपण जेव्हा मोशन स्टडी करतो त्यावेळी मे बी ऑलरेडी 2 मीटर पर सेकंड असेल ना, त्याचं मोशन स्टार्ट होताना तो 0 पासून स्टार्ट होणार आहे. पण आपण स्टडी करताना तो 0 पासून स्टार्ट व्हायलाच पाहिजे असं आहे का? त्याचं काही ना काही ना काही लक्षात आलंय आदित्य? मग आता बघा थोडस याचं डेरिवेशन करू, आणि डेरिवेशन करणं म्हणजे सुद्धा शिकणं आहे काहीतरी, त्यामुळे सगळ्यांनी डेरिवेशन करायचं लक्ष द्या. समजा ही माझी जर्नी आहे, इथून मी स्टार्ट झालो, इथं टी इज इक्वल टू 0 होता, इथं काहीतरी माझी इनिशियल व्हेलॉसिटी होती यू, समजा रेस्ट असेल काही पण असू, आणि टी इज इक्वल टू एन ला मी इथं होतो समजा, म्हणजे टी इज इक्वल टू एन मायनस वन ला इथं होतो मी. कॅन आय से दिस? इथं इथं होतो तर 4 ला त्याप्रमाणे. मग हा जो डिस्टन्स आहे हा एवढा, त्याला मी काय म्हणतो एस वन म्हणतो, आणि हा जो डिस्टन्स आहे एवढा त्याला मी एस टू म्हणतो. आले का लक्षात सर? म्हणजे एस टू म्हणजे डिस्टन्स काय रे? हा एवढा डिस्टन्स आहे जो टी इज इक्वल टू 0 पासून टी इज इक्वल टू एन पर्यंत कव्हर करतो, एन पर्यंत. आणि हा जो डिस्टन्स आहे तो टी इज इक्वल टू 0 पासून टी इज इक्वल टू एन मायनस वन पर्यंत. समजलं काय? एक्झॅक्टली. ओके मग मला ह्या दोन्ही डिस्टन्सेस मध्ये सुद्धा इंटरेस्ट नाहीये, मला डिस्टन्स पाहिजे हा, आणि ह्याला मी एस टू मायनस एस वन लिहू शकतो का सांगा मला? आणि ह्याला एक वेगळं नाव आहे, दॅट इज कॉल्ड एज एस एन, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन एन्थ सेकंड. डिस्टन्स हे ऍक्च्युली डिस्टन्स नसतोच, तो डिस्प्लेसमेंट असतो, कारण त्याच्यावर थोडे हायर लेवलचे क्वेश्चन येऊ शकतात. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन एन्थ सेकंड. ठीक आहे आता सुरू करूया काय आपण, लक्ष द्या. मग मी असं म्हणू शकतो का रे एस एन इज इक्वल टू एस टू मायनस एस वन? बोला. एस टू मायनस एस वन. हो सर. हो सर. टू ला असं लिहू शकतो का मी यू एन प्लस हाफ ए एन स्क्वेअर? सांगा. अबे 5व्या सेकंदाला इथं असतो तर 5 फूट केलं असतं ना टीच्या जागेला मी. अरे कळलंय का? कळलंय का सर? एस वन ला मी असं लिहू शकतो का सांगा? एस वन कॅन बी रिटन एज यू एन मायनस वन प्लस हाफ ए एन मायनस वन चा होल स्क्वेअर. सांगा. हो सर. सगळ्यांना कळले नाही कुठून आले काय आले, नसेल तर सांगा मला. हो सर कळालं. एव्हरीबडी पण आपल्याला एन मायनस वन कुठून आले सांग. हा टाइम त्याच्या अगोदरचा टाइम ना. आलं का लक्षात? म्हणजे मला 5व्या सेकंदातला जर डिस्टन्स काढायचा असेल तर मी 5 जिथं 4था संपला आणि जिथं 5वा संपला त्यांच्या मधला काढणार ना डिस्टन्स. लक्षात आलं का?
यस सर मला एस एन काढायचं आहे. आय वॉन्ट टू फाइंड आउट दिस एस एन, सो आय विल डू एस टू मायनस एस वन. मग तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर ह्या दोघांचे सबट्रॅक्शन करा. मग यू ह्या दोघांच्यात कॉमन येईल एन मायनस एन मायनस वन, म्हणजे मायनस मायनस प्लस होणार. बघा मी काय करतोय, तुम्हाला तुमचं मॅथ चांगलं पाहिजे थोडंसं इथं. तर हे यू कॉमन येतो मी आत काहील बघा, एन एन मायनस मायनस वन म्हणजे एन प्लस वन. कळलं का सांगा मला इथं? सगळ्यांना कळलं 100%, काही इश्यू नाही ना. प्लस हे हाफ ए हाफ ए कॉमन घेतो मी आणि आत काढणार एन स्क्वेअर मायनस एन मायनस वन द होल स्क्वेअर. बरोबर का? आलंय का लक्षात? इथं एन एन कॅन्सल होऊन जाईल, राहिलं काय? यू इन टू वन. हे यू इन टू वन असंच ठेवा फक्त, कारण त्याचं मिनिंग सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली. हे यूज असतं मग ते यू इन टू वन आहे तसं ठेवा. इथं हाफ ए, मला सांगा हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखं काय दिसतंय का रे? हो सर. ओके, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असतं? ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे एन प्लस एन मायनस वन इन टू एन मायनस एन प्लस वन. बरोबर का? हे कॅन्सल होऊन जाईल, राहिलं वन. वन न कशालाही मल्टिप्लाय केलं त्याचा इफेक्ट पडत नाही. राहिलं काय मग? टू एन मायनस वन. कळलं का सगळ्यांना? हो सर. हा फॉर्म्युला कुठून आला कळला का सगळ्यांना? हो सर. हा फॉर्म्युला फक्त लिहून घ्या, बाकी काही इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. आता डेरिवेशन समजलं असेल, लिहायची गरज नाही आहे. राईट दिस फॉर्म्युला ओनली, दॅट्स ऑल. पण कुठून आलाय सगळ्यांना क्लिअर आहे ना? क्रिस्टल क्लिअर. हा इंटिग्रेशन आपण करता येतो, पण मी तुम्हाला अजून ती तेवढ्या लेवलला नेलेलं नाही. अकरावीत वाटलं तर मी शिकवेन तुम्हाला इंटिग्रेशन कसं करायचं. सर ते u into 1. हो सर, ते सांगणार का सर? हे बघा कसं असतं माहितीये का, कुठली पण जगातली इक्वेशन, म्हणजे मी असं म्हणू शकतो का रे, 5 किलो प्लस 5 किलो इज इक्वल टू 10 लिटर असं म्हणू शकतो का मी? नाही. बरोबर? नाही. म्हणजे इकडे जे युनिट आहे तेच इकडे युनिट असलं पाहिजे का? नाही. तरच मी इक्वल करू शकतो. मग तुम्ही जर प्रॉपरली बघितला तर इथं एस एन आहे, म्हणजे हा डिस्टन्स आहे, याचं युनिट काय असणार? मीटर. बरोबर का? आणि ही आहे युनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं रे? मीटर पर सेकंड. बॅलन्स मीटर पर सेकंड. बॅलन्स होईल काय? नाही सर. वन आहे ना, हा टाइम मधला वन आहे, सेकंड वाला वन आहे. आलंय का लक्षात? तो जेव्हा सेकंड मल्टिप्लाय करता सेकंड सेकंड कॅन्सल होता आणि मीटर मीटर बॅलन्स होता आता सध्या. आले का लक्षात? त्यामुळे यू ला नेहमी वन न मल्टिप्लायड असतं, फक्त ते लिहित नाही आपण फॉर्म्युलामध्ये, कारण त्याची गरज नसते आपल्याला त्या वन यू वन ची. आले लक्षात कशामुळे आले? तुम्ही लिहिताना यू प्लस हाफ ए टू एन मायनस वन, पण नेहमी लक्षात ठेवायचं ह्याला वन सेकंड न मल्टिप्लाय केलेला आहे. त्या एका सेकंदात आपण स्टडी करतोय ना, त्या एका सेकंदाचा ह्या मधल्या चौथ्या आणि पाचव्या सेकंदामध्ये किती सेकंद आहेत? एक सेकंद आहे ना टोटल, तो एक सेकंद इथं आहे. शर्वील समजलंय 100%? सिद्धांत सर, आपल्याला क्वेश्चन आला की आपल्याला फिफ्थ सेकंड फाइंड करायचं असेल तर मग त्या एन च्या जागे आपण फाइंड लिहायचं ना? सिम्पली प्रिसाइजली करेक्ट. ओके, मग जर रेस्ट मोजून रेस्ट पासून सुरू झालं म्हटलं तर आपली चांगलीच आहे. यू ची लिहायची गरज नाही आहे ना तिथं. डायट काय लिहिणार? हाफ ए मायनस वन. आणि ऍक्सेलरेशन ही सुद्धा इक्वेशन ऑफ मोशन आहे. आणि काल मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं, ह्या इक्वेशन कधी व्हॅलिड असतात? कधी? युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. जेव्हा ऍक्सेलरेशन काय असेल? कॉन्स्टंट, त्याच वेळेला फक्त. कळलं? ह्याच्यावर एवढा काय फरक नाही पडत सोडा, पण थेरॉटिकल क्वेश्चन आला तर तुमच्या कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे. समजलं? हो सर. चल थोडी न्युमेरिकल प्रॅक्टिस करू याच्यावर आता. हा एक क्वेश्चन आहे. बॉडी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी झिरो, ऍक्सेलरेशन 8 मीटर पर सेकंड. म्हणजे तो फॉर्म्युला वापरू शकतो का इक्वेशन ऑफ मोशन आपण सगळ्या? तर पहिल्याचा आन्सर 36 येते. हो सर, 36 येते. पाठ करून ठेवलंय काय लॉजिक ते काय काढलं? तर नाही, आता डिराईव्ह केलं ना. यू झिरो आणि ए बाय टू म्हणजे 4 आणि 2n-1. गुड. नाही आपण कसं ते 36-10 म्हणतो का नाही के एम पी एच सोडवत बसायचं नाही ना आपण. तसं मे बी मला वाटलं तू हे पेअर लक्षात ठेवली वाटतं 5 आणि 8 ची. ठीक आहे, पण हे बघ पहिल्याच आन्सर ते नाही आहे.
थांब नाही थांब, नाही ठीक आहे ठीक आहे. एनिवेज तर 5 सेकंड्स म्हणजे काय रे, 0 पासून 5 सेकंडापर्यंत म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरायचा? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. अरे कळते का? हो. आणि 5 सेकंड म्हणजे 4 चौथ्यापासून 5व्यापर्यंत म्हणजे कुठला फॉर्म्युला? एस एन यू प्लस हाफ ए टू एन मायनस वन. कुठला फॉर्म्युला कधी सिलेक्ट करायचा? क्लिअर झालंय का सगळ्यांना? रेस्ट म्हटल्यावर या दोन्ही व्हॅल्यू 0 होणार. हो दोन्हीकडे सुद्धा हाफ ए आहेच ना. मग ए किती आहे? 8 आहे. 8/2 म्हणजे किती येणार? 4. इथं किती टाइम? 5 आहे. 5 चा स्क्वेअर 25. ओके म्हणजे किती येणार? 100 मीटर. आणि इथं जर बघितला 4 × 2 × 5 − 1 म्हणजे 10 − 1 म्हणजे 9 × 4 = 36. 36 मीटर. करेक्ट आहे का रे? चालेल ना. हे आन्सर सोपा क्वेश्चन आहे. असला क्वेश्चन नीट वगैरे कुठेही येत नाही. फक्त हा तुमचा फॉर्म्युला पार्ट होण्यासाठी हा क्वेश्चन करून घेतला. लक्षात आले सगळ्यांना? हो सर. ओके त्यानंतर थोडीशी लेवल वाढवतो मी आता क्वेश्चनची. इथं बघा काय म्हटलं. अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. द रेशियो, रेशियो येतो सगळ्यांना काढता? हो. ओके. रेशियो ऑफ डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी ड्युरिंग 3rd and 4th सेकंड. कुठला फॉर्म्युला वापरायचा? एस चा का एस एन चा? जी व्हॅल्यू 10 कन्सिडर करायची ना. कुठं जी आहे? इथं म्हटलंय का व्हर्टिकली डाउनलोड वगैरे असलं काय? नाही. मग एक्सेलरेशन दिलंय यात कुठं? नाही. मग काय करायला पाहिजे रे? जेव्हा तुम्हाला काही व्हॅल्यू देत नाहीत ना तर त्यांची गरज नसते त्या क्वेश्चन मध्ये, हे लक्षात ठेवायचं. आले का लक्षात? ओके सांगतो कसं ते लक्ष द्या. मी म्हणतो की मला ह्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? एस एन इज इक्वल टू हाफ ए टू एन मायनस वन. डायरेक्टली म्हणू शकतो मी यू इज इक्वल टू 0 म्हणून. मग मला रेशो कुणाचा काढायचा आहे? 3rd आणि 4th सेकंड मधल्या डिस्टन्स ट्रॅव्हल्डचा. मग S3/S4 म्हणू शकतो मी डायरेक्टली. आणि एक्सेलरेशन तेच असेल ना, कॉन्स्टंटच आहे ना एक्सेलरेशन, तरच हे पॉसिबल आहे की नाही? मग इथं काय येणार? हाफ ए 2 × 3 − 1. खाली काय येणार? हाफ ए 2 × 4 − 1. सगळ्यांना कळले का? आता ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी एक्सेलरेशन दिलं असतं तरी सुद्धा कॅन्सल झालं असतं का? नाही दिलेलं नाहीये. लक्षात आलं सगळ्यांना? म्हणून नाही. मग इथं काय येणार? 2 × 6 = 5 + 8 = 5/7. क्लिअर आहे सगळ्यांना? 5 to 7. रेशो कसा सोडवायचा कळतंय का सगळ्यांना? रेशोचे क्वेश्चन डायरेक्टली रेशो लिहायचा आणि आन्सर काढायचा. सेपरेट सेपरेट सोडवतो मग काढतो असं काही नाही. वेळ नसतो आपल्याला तेवढा. लक्षात आले? एक्सेलरेशन डिफरंट असलं तर त्यांचं डिस्टन्स पण डिफरंट असणार. पण एक्सेलरेशन डिफरंट असल्यावर हे होल्ड करेल का? एक्सेलरेशन कॉन्स्टंट तरच म्हणतोय ना आपण. आलं का लक्षात? एक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे तरच मी म्हणू शकतो ना हे पॉसिबल आहे. लक्षात आलंय का? आणि एक्सेलरेशन अगर जास्त असत तर काय कॅन्सलच होणार ना? तरी वर इन कॅन्सलच होऊन जाईल ना. आता समजा तू तू जे म्हणतोय ते असं आहे. बघ लक्ष दे, तू काय म्हणतोय. समज एक मिनिट, ही वेगळी पार्टिकल असता ए, त्याचं एक्सेलरेशन काहीतरी वेगळं असतं आणि हा वेगळा पार्टिकल आहे त्याचं एक्सेलरेशन काहीतरी वेगळं असतं. समजतंय? त्याच्या 3rd सेकंड मध्ये आणि ह्याच्या 4th सेकंड मध्ये विचारलं असतं तर मात्र तुम्हाला एक्सेलरेशन देणं गरजेचं होतं. इथं सेमच बॉडी आहे त्यामुळे तिचं एक्सेलरेशन सेमच असणार ना 3rd सेकंड आणि 4th सेकंडला सुद्धा. आलं का लक्षात? ओके. सेपरेट बॉडीज दिल्या असत्या तर सेपरेट एक्सेलरेशन देणं पण गरजेचं आहे, नाहीतर म्हणायला पाहिजे सेम एक्सेलरेशन, तरच आपण हे करू शकतो. लक्षात आले सगळ्यांना? ओके. थोडीशी न्यूमेरिकल लेवल वाढवत द्यायचे. हा करून दाखव रे क्वेश्चन शेवटचा एस एन चा, आणि त्यानंतर अजून थोडीशी हायर लेवलची प्रॅक्टिस करू आपण. अरे कमांड आल्यासारखं वाटते का आता हळूहळू? हो सर. हो मेसेज करा मला याचा आन्सर, तुम्हाला जे काय येतंय ते.
सेंड मी द आंसर इन चैट बॉक्स. यश सर या परत बिघडलं का रे माहित नाही यश का नाही आला. अरे सिद्धांत तुला माहित नाही सर फ्रेंड आहे तो सर त्यांना मग अहो कॉल उचलत नाही तो एवढा बिझी झालास काय म्हणायचं मित्रांचे कॉल उचलत नाही म्हणायचं उचलतो मग नेक्स्ट टाइम. सर करेक्ट आहे का चेक करा. थांबा बघतो मी मी पण सेंड केलं सर. एक्सेलरेशन काय विचारले एक्सेलरेशन एक्सेलरेशन चं युनिट काय स्क्वेअर करा स्क्वेअर मी करतो मी करतो स्क्वेअर करायला नाही सर ते कसं टाइप करू मी हिरो करा सगळे ट्राय करा मला सगळ्यांचे आन्सर आले पाहिजेत. एवढी तर सर माझं करेक्ट आहे. अरे तुम्ही पाठवा मी सोडवतो मी पण तुमच्या सोबत सोडवतो. सर किती पडवलं मे बी यू आर करेक्ट आदित्य यस गुड सर करेक्ट. सर करेक्ट आहे ना. सर माझं तोपर्यंत हा क्वेश्चन जमतोय का बघ खालचा आता थोडस मोर प्रॅक्टिस म्हणून लिहिले मी तर दिसतोय ना क्वेश्चन. सर माझं करेक्ट आहे का. नाही काहीतरी केलेस तू ते सर चुकून एव्हरीवनला टाकलं. अरे तुम्हाला हे कळलंय का सिक्स्थ सेकंड म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे. हो ना आणि रेस्ट एवढा वेळ काय लागला लागलाय तुम्ही मला कळणार रे. सर मी आन्सर टाकले एस एन इज इक्वल टू काय असत यू प्लस यू प्लस ए बाय टू इंटू ब्रॅकेट टू एन मायनस वन टू एन मायनस वन. इनिशियली तो रेस्ट वर आहे आणि डिस्टन्स केलं ना 120 सेंटीमीटर पहिल्यांदा हे केलं 1.2 मीटर 1.2 मीटर केले का सगळ्यांनी इज इक्वल टू 11a/2 बरोबर. त्यानंतर हे हाफ एक्सेलरेशन किती म्हटलं याचं माहित नाही मला त्याला ए म्हणा. सिक्स्थ सेकंड आहे तर सिक्स पुट करा. सिक्स टू जा 12 12 - 1 = 11. अरे कळलंय का इथं बरं 11 मग तुम्ही ह्याच्यापासून सोडवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. हे 2 ने इकडे मल्टिप्लाय करा दिस विल बिकम 2.4 = 11. अरे कळलं का नाही. आणि तू तू हे कोण हा अनिश तू काय मल्टिप्लिकेशन केली काय दोघांची. नाही सर. मग कसा आला ते आन्सर तुझा. हॅलो कसं आन्सर कसं आलं तुझं हे डिव्हिजन. सर मी ए नाही सर पहिला मी ए इकडे घेतलं आपलं ए इक्वल्स टू S6 × 2n - 1 × 2. नाही तुझं जे आन्सर आलंय तुला शेवटी असं आलं होतं का तू केलं सेंटीमीटर मध्ये मीटर मध्ये. राहू दे नसतं केलं नसतं केलं पण तुझा आन्सर कसा आला पाहिजे होता. मग 240 आलं पाहिजे ना 240/11. हो सर. सर तेच आलं खरं मी ते कन्वर्ट नाही केले एसएनच. ठीक आहे मग चुकलं. हे कधी करणार 2.4 डिवाइड होत नाही त्यामुळे 0. किती करणार 2. अरे कळलंय का 0.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चेक करा रे सगळ्यांनी हे मी अपेक्षा करत होतो तुम्हाला जमतील हे क्वेश्चन. मग लिहून घ्या क्वेश्चन सगळ्यांनी राईट इट. यस सर. त्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये रिलेशन कसं फाइंड करायचं म्हणजे कशा टाइप मध्ये काय रिलेशन रेशो. रेशो फाइंड करायचा आणि असला क्वेश्चन परत चुकला नाही पाहिजे बरं करे सगळ्यांचा. मी परत एकदा सांगतोय सोपा क्वेश्चन आहे ना. आणि हे डिव्हिजन येत नाही असं कोण आहे का तुमच्यातलं.
झालं सगळ्यांचं लिहून हो ठीक. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हणजे काय घेणार पहिल्यांदा. U0 moves with constant acceleration म्हणजे इक्वेशन ऑफ मोशन यूज करू शकतो. हो. किती सेकंदासाठी? 15 सेकंद. 15 सेकंद. इफ इट कवर्स S1 डिस्टन्स इन फर्स्ट 5 सेकंड्स अँड S2 इन नेक्स्ट 10 सेकंड्स फाइंड द रिलेशन बिटवीन S1 अँड S2. हे सोडवू आपण आणि त्यानंतर तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी ह्या क्वेश्चन सोडवण्याची. असा कुठलाही क्वेश्चन जगातला कसलाही येऊ दे त्याला पटकन कसं सोडवू शकता ते सांगतो मी तुम्हाला. किती सेकंड चाललाय रे तो? 15 सेकंड. म्हणजे टी इज इक्वल टू 0 ला समजा तो इथं होता, टी इज इक्वल टू 15 ला समजा तो इथं होता, आणि पहिले 5 सेकंड समजा तो टी इज इक्वल टू 5 सेकंड ना इथं होता समजा. आले का लक्षात? तर एवढ्यामध्ये जो चाललाय तो S1 डिस्टन्स चाललाय आणि नेक्स्ट 10 सेकंड मध्ये म्हणजे 5 पासून 15 पर्यंत जो चालला आहे त्याला S2 म्हणू आपण. कळलं का सगळ्यांना? आणि तो स्टार्ट झाला इनिशियल वेलॉसिटी 0. अरे आले लक्षात अभिषेक? हो सर. समजले का? हो. ओके. आता त्याचं ऍक्सेलरेशन किती आहे ते माहित नाही पण एवढं माहिती आहे की ते कॉन्स्टंट आहे. बरोबर का? जर त्यांनी ऍक्सेलरेशन दिलं नसेल याचा अर्थ काय? कुठंतरी ते कॅन्सल वगैरे होऊन जाणार आहे कारण आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं म्हटलं की रेशो फाइंड आउट करायचं एवढं लक्षात ठेवायचं. कळले का? मग पहिल्या 5 सेकंदात फर्स्ट 5 सेकंड मला जर डिस्टन्स काढायचं झाला तर मी असं लिहू शकतो का S1 इज इक्वल टू हाफ ए 5 स्क्वेअर. सांगा मला कारण इनिशियल वेलॉसिटी 0. अरे पहिल्या 5 सेकंदात म्हणतोय मी, टोटल 5 सेकंद, 5व्या सेकंदात नाही. हो सर. ओके. मी त्यानंतर हे म्हणतो की फर्स्ट 15 सेकंड म्हणजे टोटल डिस्टन्स. येते का लक्षात? पहिल्या 15 सेकंदात म्हणजे किती? S1 + S2 असणार ना ते. लक्षात आले का? हो सर. ओके. तर त्याच्यामध्ये किती डिस्टन्स कव्हर केला असणार त्याला? त्याला मी असं म्हणतो S1 + S2. S1 + S2 = SN. नाही नाही, SN कुठला? हाफ. सॉरी, 15. हाफ ए इंटू 2N. 15 - 1. 15 × 2 - 1. अरे कुठनं तू n सेकंडचा फॉर्म्युला का वापरतोय तुम्ही? तर सर काय आलं, काय चुकलं सर, काय आलं? अरे सगळ्यांना कळले का सांगा मला? तुम्ही SN चा फॉर्म्युला कधी वापरायचा असतो जर तुम्हाला असे म्हटले असतील 15व्या सेकंदात किती चाललं आहे, 5व्या सेकंदात किती चाललंय, त्यांनी विचारलं टोटल. मी S1 लिहितोय म्हणजे काय? टोटल. इथं म्हणा तुम्हाला कळले का नाही सांगा मला? हो सर. सिद्धांत? हो सर. ओके. हे बोला मग ह्याला मी असं लिहू शकतो का रे, 5चा स्क्वेअर 25 असतो, 25A/2. कॅन आय राईट दिस? हो सर. आणि 15चा स्क्वेअर किती असतो रे? 225. असं म्हणू शकतो. हो सर. मग हा टोटल डिस्टन्स आहे आणि हा फक्त S1 आहे. मग ह्याच्यातून जर S1 वजा केला तर मला S2 मिळेल का नाही? ओके. सो S2 विल बी इक्वल टू काय? 225A/2 - 25A/2 म्हणजे 200/ येणार का नाही रे? कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? नाही नाही ते करायला नको, एवढंच ठेवा ते.
मग मला काय फाइंड आउट करायचं, एस वन इज टू एस टू काढायचं, म्हणजे एस वन अपॉन एस टू काढायचं हे सगळ्यांना माहिती आहे. हो सर. मग एस वन किती आहे माझा, 25 a/2. 25 a/2 डिवाइडेड बाय 200 a/2. कळले का सगळ्यांना? 100% हो सर. a/2 कॅन्सल होऊन जाईल की नाही? हो सर कॅन्सल. 25 1 25 1 1:8. करेक्ट केले का चुकले का? इथं कॅल्क्युलेशन एकदा चेक करा बरोबर आहे. 1:8. नाही नाही बरोबर आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. 1:3:5 3 आणि 5 8 बरोबर. याचे शॉर्टकट ट्रिक सांगतो सर. मला एक डाऊट आहे. हां सर, तिथं त्यांनी नेक्स्ट 10 सेकंड म्हणून आपण तिथं डायरेक्ट 10 म्हणून घेऊ शकत नाही टाइम, कारण त्यावेळी इनिशियल वेलोसिटी 0 असणार आहे आपली. नाही कळतंय का? मी असं काही घेतोय जिथे इनिशियल वेलोसिटी 0 असेल, कारण सोपं पडतं की नाही मग करायला. हे हो सर. हो सर. जर मी समज इथं 10 घेतलं असतं समज ह्यात बघा, तर ते तेवढं आलं असतं का सांग मला. किती आलं असतं? 100 a/2 आलं असतं. आपल्याला मिळतंय काय ते 200 a/2? चुकलं की नाही आपलं काहीतरी? मग कारण आपण यु 0 पकडून केलंय त्याला. इथं यु 0 असणार, इथं यु 0 असणार. समजलं? सगळ्यांना समजलंय का सांगा मला? समजलंय मला. त्यानंतर इथे शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला. ठीक आहे, एवढं सगळं करायची गरज नाही, एवढं सगळं करायची गरज नाही सर. अगोदर सांगायचं की किंमत काय नसेल ना तुम्हाला त्याची ट्रिकची. समजलंय? लिहा शॉर्टकट ट्रिक, लिहा रे. आणि हे प्रॅक्टिसनेच येतं बरं का, या शॉर्टकट ट्रिक्स वगैरे. जर तुम्हाला असं म्हटलं, इफ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, इफ बॉडी बोन आहे, बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, हे तेव्हाच पॉसिबल आहे बरं का, जे मी सांगतोय आता ते. बॉडी कशापासून स्टार्ट झाली पाहिजे? रेस्टपासून. कळलं सगळ्यांना? आणि ओबीसी युनिफॉर्म एक्सेलरेशन. हो सर. काय दिलं नसेल नसेल तर तुम्ही मानून चालायचं फक्त, कारण त्याशिवाय तो क्वेश्चन सुटत पण नाही. बॉडी कशापासून स्टार्ट झाली पाहिजे? रेस्टपासून सुरू झाली पाहिजे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल्स इज सॉरी डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड असं पाहिजे होतं. डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल्स आर इन द रेशो ऑफ ऑड नंबर्स. याचं मीनिंग सांगतो तुम्हाला. तुम्हाला लक्षात येईल हा क्वेश्चन एका सेकंदात सुटला असता आपल्याला. मी तर काहीतरी केलं माहिती आहे का मगाशी? 1:3:5 3 आणि 5 तिथून. कळलं का? एवढं सगळं करायची गरज नव्हती. ते तुम्हाला ही शॉर्टकट ट्रिक लिहा पूर्ण, मग त्यानंतर एक्सप्लेन करतो याचं मीनिंग काय नेमकं. सर लिहिलं. ओके, त्यानंतर त्याच्या पुढे असं लिहा. थांबा एक मिनिट. लिहा 3:2 पुढे काय असतो रे? 5 पुढे काय असतो? कुठला ऑड नंबर असतो? 7. त्यानंतर 9 10 9 11 13. काय तेवढ्या लांब होऊन जात नाही इथंपर्यंत बघ. लिहून झालं का सगळ्यांचं? आता बघ, आता लक्ष द्यायचं, शांतपणे लक्ष द्यायचं. समजा माझं मोशन इनिशियल वेलोसिटी 0 असेल तरच हे पॉसिबल आहे, आणि कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन असेल तर. पहिल्या सेकंदात समजा मी एवढा डिस्टन्स कव्हर केला, दुसऱ्या सेकंदात एवढा केला, तिसऱ्या सेकंदात एवढा केला, चौथ्या सेकंदात एवढा केला, तर हे जे डिस्टन्स मध्येच थांबलं ते.
अभिषेकला यायला वेळ लागणार. काय रे पार्थ आला अभिषेक, तू आहेस लेक्चर मध्ये? अभिषेक येऊ दे. पार्थ तू आहेस लेक्चर मध्ये? हो सर. हो हे होतं ना डोळ्याची ट्रीटमेंट सर, जाऊन आलो सर. आता डोळ्याची ट्रीटमेंट झाल्या स्क्रीन कडे काय बघतोय? रेस्ट घे ना शांतपणे सर, जाऊन आलो. हॅलो सर, नाही आता काय नाही, हे बर. अभिषेक आला का रे? हॅलो सर. हा सर, जाऊन आलो. हा हे रेकॉर्ड केलेलं आहे, तू नाही अटेंड केलं तरी चालेल, नाही अटेंड केलं तर तुला काही करणार पण नाही. आता मी जे सांगतोय ते आलं का लक्षात? चालते सर, चालते सर. हे बघा रे बाकीचे. अभिषेक येईल आता, हे इम्पॉर्टंट आहे रे, तो पाहिजे इथं लेक्चरमध्ये, त्याशिवाय करणार कसं त्याला. पण ठीक आहे, मी त्याला सांगतो बघायला परत. बघा मी काय म्हटलं, टाइम इंटरवल समजा माझा एक एक सेकंदचा असेल. अरे बोला, कळलं का? पहिले एक सेकंड म्हणजे 0 to 1 पर्यंत, त्यानंतर 1 to 2 पर्यंत, त्यानंतर 2 to 3 पर्यंत, त्यानंतर 3 to 4 आणि 4 to 5. कळलं का? हो सर. हो सर. इथली वेलोसिटी वाढत जातील नाही प्रत्येक वेळेच्या, आणि त्यामुळे डिस्टन्सेस पण काय असणार आहेत, वाढत वाढत जाणार आहेत जे कव्हर करतील. एम आय करेक्ट? रेशो असतो का? नाही, तो ऑड नंबर्स मध्ये असतो. म्हणजे इथं जर 5 असेल पहिल्या सेकंदात, तर हा असणार 5 3 15, 5 5 25, 5 5 25, 5 7 35, 5 9 45. येते का लक्षात काय रेशो आहे नेमका? हो सर. अरे कळलं काय अनिश? समजलंय? इंटरवल्स इक्वल इंटरवल्स आहेत, हे कळलं का सगळ्यांना? इक्वल इंटरवल्स हे झालं व्हॅलिड आहे. त्यानंतर रेस्ट पासून सुरू झालंय, ते पण व्हॅलिड आहे. आता समजा त्यानं पहिल्या सेकंदात 5 मीटर कव्हर केला असता, अजून शर्विल कळलं का? करतोच असं नाही, अजून. तर दुसऱ्या सेकंदात 3 रेशो प्रमाणे हा 15 मीटर कव्हर करेल. इथं 5 काय ते सांगा सर तुम्ही. इकडं 35 मीटर आणि त्यानंतर 45 मीटर. जर समजा त्यानं पहिल्या सेकंदात 1 मीटर कव्हर केला, तर इथं 3 मीटर करणार, इथं 5 मीटर करणार, इथं 7 मीटर, इथं 9 मीटर करणार. समजा पहिल्याच्या 2 मीटर कव्हर केला, तर इथे किती करणार? 6 मीटर. इथे किती करणार? 10 मीटर. त्यानंतर किती करणार? 14. आणि ते किती करणार? 18. मग सुरुवातीला डिस्टन्स किती कव्हर असेल हे कशावर डिपेंड करतं? आपल्या मोशनवर. हाफ ए टू एन मायनस वन, तर इथे एन ची व्हॅल्यू 1 पुट क्वेश्चन, ऍक्सेलरेशन काय दिलं असेल ते दिलं असेल. समजलं का? ऍक्सेलरेशन जर 10 असेल तर 5 येणार, ऍक्सेलरेशन आणि काय असेल तर 1 येणार. पण पुढचे जे डिस्टन्सेस आहेत तर ह्याच रेशो मध्ये असले पाहिजे. कळले का सांगा मला सगळ्यांना, एव्हरी वन? निहारिका सांग मला, कळलंय का? अरे बोला, कळलं का? टाइम इंटरवल 1 सेकंड पाहिजे असं पण काही नाहीये. कळतंय का? तुमचा टाइम इंटरवल 5 सेकंड असेल. 5 सेकंड, हे 5 सेकंड, हे 5 सेकंड, हे 5 सेकंड, हे 5 सेकंड. कळलंय का रे सगळ्यांना? मल्टिपल मग 5 to 10, मग 10 to 15. अरे कळलंय का हे सगळ्यांना? फक्त कंडिशन काय आहे, इक्वल इंटरवल्स पाहिजे. 5 5 5, 6 6 6, 3 3 3, 2 2 2, 1 1 1 1. कळलंय का? हो सर. पहिल्या ह्याच्यात जर त्यानं एक्स डिस्टन्स कव्हर केला, तर नंतरच्या ह्याच्यात किती करणार? 3x, आणि नंतरच्या ह्याच्यात किती करणार? 5x. बरोबर का? 5x.
हो सर त्यांनी काय विचारलंय, पहिल्या 5 सेकंद जर S1 केला असेल आणि नंतरच्या 10 सेकंदात S2 केला असेल, नंतरच्या 10 सेकंदात म्हणजे हे दोघांचे ऍडिशन होईल की नाही, रेट एक्स हो आणि पहिल्या तिथे एक्स आहे, एक्स एक्स कॅन्सल झाला राहिलं काय ब्रेक झालेला आवाज क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, माझं मोशन इथून इथं आहे फक्त बरोबर का 15 सेकंड पर्यंत, पहिल्या 5 सेकंदात एक्स डिस्टन्स कव्हर केला त्याला त्यांनी S1 म्हटलंय की नाही, आणि नंतरच्या 10 सेकंदात त्याने किती केला असणार आहे मग, 3x प्लस 5x केला असणार की नाही, 8x 8x या दोघांचा रेशो x कॅन्सल 1:8 आलं आंसर हो सर, ओरली सांगू शकाल इथून पुढे याचे आन्सर्स असले हो सर, कळलं का हो सर, खूप इम्पॉर्टंट अभिषेक समजलं हे हो, ओके हे तुम्हाला विचारतोय मी समजले का याचा अर्थ असं नाही बरं का, तुम्हाला समजलं नाही म्हणून विचारतोय मी, रँडमली कोणाची नाव घेतोय लक्षात येतोय, समजतंय ठीक आहे, तर ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे कारण ह्याच्यावर आपल्या हॉरिझॉन्टल मोशन पेक्षा व्हर्टिकल मोशनवर खूप क्वेश्चन येतात, म्हणजे काय म्हणतील एका चावीतून ड्रॉप पडतोय असा खाली, ड्रॉप पडतोय म्हणजे इनिशियली तो रेस्ट पासून सुरू होतो लक्षात येते का, ग्रॅव्हिटी त्याला खेचते खाली, मग पहिल्या सेकंदात त्याने किती डिस्टन्स कव्हर केला, दुसऱ्या सेकंदात किती, तिसऱ्या सेकंदात किती, यांचा रेशो काय असतो 1:3:5:7 कारण ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट असते ना एक्सेलरेशन, अरे बोला हो सर ठीक आहे, तर तिथं आपल्याला जास्त हा फॉर्म्युला काय उपयोगी पडतो सर, सर जेव्हा तुम्ही म्हणला टॅप मधन ड्रॉप पडतोय तर सर त्यावेळी ते ड्रॉप कुठन तर येत असणार ना, इनिशियली रेस्ट मध्ये कसं असेल, नाही नाही इनिश तसं नाही, तसं नाही तो ड्रॉप पेक्षा एक साधी कन्सेप्ट समजून घे, मी जर बॉल हातामध्ये पकडलाय बरोबर आणि त्याला हाताने पकडला या बोटाने असं पकडलाय समजा, ही आपली बोट आहे अशी ठीक आहे असं समजून घे, आणि आता सगळे फोर्सेस बॅलन्स्ड आहेत त्याच्यावर बरोबर, ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार नाही हो सर, मोशन मध्ये असणार नाही जर याची व्हेलॉसिटी 0 नसती तर बरोबर, आता हे दोन हात बाजूला केले समज, म्हणजे हे आता बोटाशी काय केले मी, आता हे ड्रॉइंग माझे जरा विचित्र आहे समजून घ्या तुम्ही, लांब लांब केली तरी त्यावेळी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार नाही, जस्ट हो जस्ट त्या इन्स्टंटला ज्यावेळी मी सोडलंय, सोडल्या सोडल्या लगेच ग्रॅव्हिटी काय करते त्याला खाली खेचायला सुरू करते, त्याची व्हेलॉसिटी वाढत होत जाते, समजलंय काय हो सर, आता ड्रॉप म्हणतोय ना ड्रॉप त्याची कन्सेप्ट काय मग, ही समज चावी आहे सर, उघडते ओके नाही ए थांब एवढं डेप मध्ये नाही, तर कसं असतं इथनं इथंपर्यंत जे मोशन आहे ते ऍक्च्युली आपण ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समुळे नाही आहे, कारण हे जे चावीचं जे सर्फेस आहे की नाही तू त्याला अडवून धरणार आहे प्रत्येक वेळेला, येते का लक्षात, त्यामुळे तू ह्याला फ्री फॉल म्हणू शकत नाही, हे आत चावीच्या आत जे काय आहे ते, येते का लक्षात, त्यामुळे आपण जनरली काय करतो इथं त्याची व्हेलॉसिटी आलेली असणार आहे, इथून इथं जेव्हा बघशील ना काहीतरी 0.2 सेकंड वगैरे मीटर पर सेकंड वगैरे, पण तेवढं किचकट जर आपण करायला गेलो तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं अवघड होऊन जाईल, त्यामुळे आपण काय करतो निग्लेक्ट करतो या इफेक्टला, आदित्य समजले का हो सर, तू जे म्हणतोय ना ते प्रॅक्टिकलिटीला धरून आहे की बाबा आत काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे त्याची, कारण मोशन मध्ये असल्याशिवाय तो बाहेर येईल का ड्रॉप, नाही पण त्याला एवढं कमी व्हेलॉसिटी असते की आपण त्याला काय करतो निग्लिजिबल पकडतो आणि 0 पकडतो, आले का लक्षात, हो सर, त्याला आपण ड्रॉप म्हणतो कारण इनिशियल व्हेलॉसिटी त्याची 0 अप्रॉक्सिमेटली पकडू शकतो, जसं की पावसाचं पाणी वगैरे असेल जिथून सुरू झालं तिथं तरी 0 असले की नाही, सांग मला ड्रॉपला ड्रॉपची जी त्या चावीची जी लेंथ आहे ती काहीतरी समज 1 सेंटीमीटर असेल, त्याला 1 सेंटीमीटर फक्त पडतो का ड्रॉप, 1-1, 2-2 मीटरनं खाली पडतो का नाही, मग त्या 1-1, 2-2 मीटरच्या तुलनेत ती हाईट म्हणजे एकदमच कमी आहे की नाही, चिल्लर आहे की नाही ती, त्यामुळे इफेक्ट आपण नलिफाय करतो, समजलंय सगळ्यांना इथपर्यंत, तर हे बघा मला वाटते तुम्हाला इथपर्यंत मोअर प्रॅक्टिस मधला पहिलाच क्वेश्चन जरा डेंजर भेटलाय आपल्याला, ऐक नाही ऍडिशनल ऍडिशनल मधले आहेत ना त्या टाइपचे क्वेश्चन आहेत हे, मी जनरली 11वीच्या मुलांना घेतो सर, हा बोल सर, आणि त्याच मागच्या वर्षी तुम्ही 6th स्टँडर्ड ला काय तर बर्नॉलीज लॉ सांगितलेला
ते मी युट्यूब वरती पण बघितली. ठीक आहे, अरे बर्नौला शिकवेन मी तुम्हाला, फक्त करेक्ट टाइम आल्यावर, नाइंथला आला तर. सर मी तुम्हाला तो क्वेश्चन पाठवलेला त्याचं सोल्युशन. हा ते सोडवू शकतो की रे आपण आता, हा शेवटचा क्वेश्चन आदित्यने पाठवलेला तो सोडवूया आपण काय. हे काल सगळ्यांना बॅरल गनच जिथं स्ट्राईक करेल तिथे वेलॉसिटी झिरो आणि बाहेर पडताना त्याची वेलॉसिटी किती आहे 452. तर ह्यांनी काय विचारलं, ऍक्सेलरेशन विचारलंय. ऍक्च्युली काय माहितीये का, गनच्या आत मागून ते काय म्हणू शकतो तुम्ही, जाळ येतो की नाही असा, स्ट्राईक केल्यावर येतो की नाही. हे बघा मी काय म्हणतोय, बघा समजतंय का, की जी बुलेट असते की नाही आपली कुठली पण, सरांनी बंदूक शिकवली म्हणायचं नाही, समजून घ्या ठीक आहे. तर जेव्हा बॅरल मधून बाहेर पडते ना, एवढाच पार्ट बाहेर पडत असतो, कळलंय का, ही एवढी आणि हे जे असतं याला, जर मी म्हणतोय ते एक्झॅक्टली करेक्ट असेल, कारण बंदुकीबद्दल माझं पण नॉलेज एवढं नाहीये, मे बी याला कदाचित कदाचित ठीक आहे. आणि ह्याच्यात असते गन पावडर ठीक आहे. तर तुमचा स्ट्रायकर काय करतो, ह्याच्यावर हिट करतो ह्याच्यावर, आणि केल्यामुळे काय होतं, बर्न व्हायला लागते, खूप डेंजर बर्न होते, एक्सपांड होते ती, आणि ती काय करते, याला पुश करते या बुलेटला, आणि ते मी अज्युम करतो की पूर्ण बॅरलमध्ये लागला असेल त्याचा फोर्स, त्याचा आणि पूर्ण बॅरलमध्ये त्याच्यावर ॲक्सेलरेशन लागले त्यामुळे फोर्समुळे, आले का लक्षात. हो सर. त्यामुळे हा जो डिस्टन्स आहे त्याला मी असा डिस्टन्स म्हणू शकतो जेवढ्या डिस्टन्ससाठी ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट लागलेलं आहे. मग इक्वेशन ऑफ मोशन वापरू शकतो की नाही मी तर, आलं नव्हतं आदित्य सर, पण ते न्यूमरिकली मला जरा सॉल्व्ह करता आलं नाही. ओके ठीक आहे, बघ मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर बाय यू स्क्वेअर प्लस 2as. माझी इनिशियल वेलॉसिटी झिरो पकडतोय ठीक आहे, मग हे काय होणार, फायनल वेलॉसिटी किती आहे माझी, 452 आहे की नाही. 452 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ॲक्सेलरेशन मला माहित नाही, पण डिस्टन्स मला माहिती आहे 0.93 मीटर. ओके, तर ह्याच्यावर मी काय करू शकतो, आय कॅन राईट दिस ॲक्सेलरेशन ॲज 452 इंटू 452. स्क्वेअरला मी असा डिवाईड करतो जेव्हा मला कॅल्क्युलेशन करायला अवघड जातं त्यावेळेला, आणि 2 × 0.93. सांगा मला कळलं काय त्याबद्दल. हो सर, मला एक डाऊट आहे. हां सर, इथं त्या क्वेश्चन मध्ये दिलेलं की अ बुलेट लिव्ह द रायफल विथ द वेलॉसिटी 452 मीटर पर सेकंड, मग इथं सर इनिशियल वेलॉसिटी 452 का कन्सिडर नाही करायची, कारण इथून पुढचं मोशन स्टडी नाही करायचं ना आपल्याला, इथून आतलं मोशन स्टडी सर. पण ते लिव्ह द रायफल विथ 452 मीटर पर सेकंड दिले, पण रायफल मधून बाहेर गेल्यावर ही गन पावडर त्याला फोर्स अप्लाय करू शकते का, नाही, आत असतानाच करू शकते ना, तिचे फ्युएल बर्न झालंय, एक्सप्लोड झालंय ते, ते गन म्हणजे बाहेर आल्यावर ढकलणार आहे का ते, जिथं त्याला लागणार आहे कुठं जाऊन ते तिथपर्यंत, नाही. मग त्याला इनिशियल वेलॉसिटी पकडण्यात काय पॉइंट आहे का, आपल्याला हे मोशन स्टडी करायचं आहे का, सांग मला, आपल्याला कुठलं मोशन स्टडी करायचं आहे, जिथून त्याची मोशन सुरू झाली. हे बघा लक्ष द्या काय, एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, जर समजा माझं मोशन इथून स्टार्ट झालं आणि इथंपर्यंतच माझा फक्त ॲक्सेलरेशन असेल आणि तिथून तो तिकडे गेला असेल, समजा इथे कुठेतरी, समजा हा पॉईंट बी आणि हा पॉईंट सी आहे, तर एवढ्याच ह्याच्यासाठी तुम्ही इक्वेशन ऑफ मोशन वापरू शकता, ह्याच्यासाठी वापरू शकत नाही, कारण इथं ॲक्सेलरेशन झिरो, जरी याचं मोशन असलं तरी याचं ॲक्सेलरेशन झिरो असतं, कारण ते तो लावणारच नाही आहे कोण फोर्स. अरे कळलंय का आदित्य, सांग मला समजलंय का आदित्य, काय डाऊट आहे, काय डाऊट काय सांग मला अजून एकदा, अजून काय डाऊट आहे तुला. हो सर, समजलंय का तुला, नाही कळलं हे मी जे सांगितलं एक्सप्लेनेशन, ते कळलं का नाही कळलं हे विचारतोय सर. कळालं, खरं कळालंय का, कन्फ्युज आहे अजून, सांग मला अजून एकदा मी एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. बघा हा तो पॉइंट आहे जिथं काय होणार आहे, स्ट्रायकर हिट करणार आहे बुलेटला, बरोबर. अरे सांगा मला, करेक्ट आहे का, हा तो पॉइंट आहे जिथं काय होणार आहे, बुलेट बाहेर येणार आहे रायफल मधून त्या बॅरल मधून, आणि हा तो पॉइंट आहे जिथं काय करणार आहे, हिट करणार आहे ती बुलेट, समजलं. इनिशियल वेलॉसिटी झिरो असणार माझी, तिथं बॅरल मधून बाहेर येताना जी काय स्पीड आहे त्याला मी 552 मीटर पर सेकंड म्हणू शकतो,
आणि जिथं पुढं काय हिट करणं असेल तिथलं काय मला माहीत नाही काय कंडिशन आहे. पण मला सांगा ह्या बुलेटला जे ऍक्सिलरेट करायचं काम केलंय ते कुठल्या रिजन मध्ये झालंय, पहिल्या का दुसऱ्या? पहिल्या मध्ये, बरोबर का? मग मला जर ऍक्सिलरेशन काढायचं असेल तर हे दुसरं रिजन वापरून काय फायदा आहे? समजलं का आदित्य? त्यासाठी मी काय करतोय हे रिजन वापरतोय, फायनल वेलोसिटी 552 आहे. समजतंय? तुला जर त्यांनी इथलं मोशन विचारलं असतं एवढ्या पार्टचं की बाबा त्याचं काय झालं अजून एअर फ्रिक्शन आहे वगैरे, तर तू ह्याला इनिशियल वेलोसिटी मांडला असतास ह्याचं काय करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी. समजलं का सर? हो सर, कळलं. ओके, एक्झॅक्टली क्लिअर आहे? क्रिस्टल क्लिअर? हो सर, कळलं. त्यानंतर बघ आता इथे ऍक्सेलरेशन, असे जेव्हा क्वेश्चन असतील की नाही तुम्हाला, आणि जर ऑप्शनमध्ये असे लांब लांब ऑप्शन दिले असतील, समजा एक्झॅक्टली जर आन्सर काढायचं असेल तर कॅल्क्युलेटरशिवाय पर्याय नाही आपल्याला. पण जर तुम्ही जेईच्या एक्झामला, नीटच्या एक्झामला गेला समजा, तर यू नीड टू यूज अ टूल कॉल्ड ॲज अप्रॉक्झिमेशन. ही कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला? ओके, याला मराठीत अंदाजीकरण म्हणतात, समजून घे. मग 452 ला मी 450 म्हणू शकतो, ह्याला पण मी 450 म्हणू शकतो, आणि खाली हे 2.93 ला 0.9 म्हणू शकतो का सांगा मला? हो, इथे करतो आणि हे पॉइंट काढून टाकतो, 9 1 9 9 5 4 4 50 × 500 / 2 ह्याचं कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे की नाही? आता हो सर करा, अप्रॉक्सिमेशन करा सर. 1 लाख येतो, 1 लाख येतो. एवढे झिरो घेऊन का फिरतो मी खिशात? सांग मला काय येतं आन्सर. खरंच 1 लाख येतं? नाही सर, 1 लाख ठीक आहे. करा बघा, याला एक शॉर्टकट ट्रिक सर. आन्सर 1 1 2 5 0 0. हो सर, 1 1 2 5 0 0. तू चेक कर त्यांनी जे आन्सर दिलंय ते ह्याच्या जवळपास कुठे, 12,000. कळलं का आदित्य? सर करेक्ट आन्सर येत आहे ते 1098.40 असं काहीतरी. ठीक आहे ना, असू दे ना, हे कधी काढलं असतं हे कॅल्क्युलेटरने केलं असतं, आपल्याला तेवढा वेळ नाही, अप्रॉक्सिमेटली काढलंय. समजलंय का? हो सर, कळलं. तर तुम्ही एवढा वेळ नाही घालवतो तर करे कॅल्क्युलेशन हे एकदम प्रॉपर सत्याची बाजू धरून आणि असलं हे करायचं नाही. समजलं का सगळ्यांना? एक्झॉस्ट झालाय भास्कर, डोकं गरम झाले असं नाही ना? नाही सर. सर करे 1 1 0 9 8 4 0 एवढं तर लिहाय तू की, एवढं जास्त अप्रॉक्सिमेशन. होय, मला स्वप्न झालं होतं ना याचा आन्सर असं येतं 1 0 9 येणार असं, नाही काहीतरी सांगतो. ठीक आहे, हे बरं, लास्ट 3 मिनिट राहिलेले आहेत, तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो आणि ह्याच काय करू रे. सर माझ्याकडे एक गन आहे, त्याची बुलेट पण अशीच आहे. मागून आपण त्यांना हिट केलं नव्हतं, आठवतंय की नाही तुला? कधी? हा केलेलं सर. तर त्याची बुलेटच्या मागून हे नाही, हवा सोडते ते. हवा सोडलं की जेल मध्ये सोडतात ते, कळते का? रिअल गन वापरली की समजले. ठीक आहे, हे बरं, एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, जाता जाता छोटीशी कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट ऑफ स्टॉपिंग टाइम स्टॉपिंग डिस्टन्स मी उद्या सांगतो तुम्हाला. एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो तरी, म्हणजे ते डिस्कस करताना आपल्याला प्रॉब्लेम नको, लास्ट 3 मिनिटात होऊन जाईल ती कन्सेप्ट. रिॲक्शन टाईम असं कधी ऐकलंय का तुम्ही काय आयुष्यात? नाही सर. बरं मला सांगा, तुम्ही गाडीच बसलाय समजा, आणि गाडी किती 20 मीटर पर सेकंड, हे स्पीड खूप जास्त आहे बरं का, जरी तुम्हाला कमी वाटत असेल तरी. इमॅजिन करा एका सेकंदाला 20 मीटर न पुढे जाताय तुम्ही, कळते का? खूप मीटर इमॅजिन करा ना केवढा आहे का. तुमच्या गाडीमध्ये जर 200 KMPH स्पीड असेल हे जास्त आहे का कमी आहे? 5/18 केलं समजा, आता मी काय करतो इथं 180 KMPH पकडतो अप्रॉक्सिमेटली, तर हे किती असणार आहे? 18 1 18 18 10 50 मीटर पर सेकंड 50 मीटर पर सेकंड
ह्याचा विचार करताना काय करतो, हे 50 म्हणजे काय 50 केएमपीएच सारखं, पण केएमपीएच सारखं नाही येते, ते 100 केएमपीएच नाही सर, तसं नाही विचार करत. हा हा, तो आइन्स्टाईन आहे सर, आता 2 वर्ष तसं पकडल्यामुळं आमच्यासारखे नॉर्मल माणसं तसा विचार करतात रे, कळलं का? एट्टी केएमपीएच हे तरी स्पीड जास्त आहे तुझ्यासाठी का नाही? 3 लाख किलोमीटर लाईटच्या स्पीड ने जातोय सर मी, असं नाही ना? एट्टी नको, आपण 90 केएमपीएच पकडूया, म्हणजे 5/18 ला बरं पडेल ते. 18/5 जा, किती होते? 25 मिळते. 25 सर नाही सर, असं काय बर पण सर 25 मीटर पर सेकंड. बरोबर, आता ऐका, जर समजा मी 20 मीटर पर सेकंड जात असतो आणि अचानक काय झालं, मध्ये हत्ती येऊन थांबले रस्त्याच्या, कळत आहे? मी बघितला, ओके, मी गाडी समोर अचानक बघितलं मी, असा हत्ती येऊन थांबलाय समजा, ठीक आहे, ही त्याची सोंड आहे, ही शेकूट आहे त्याची छोटीची, मला म्हणजे इथं असल्यावरच दिसला बरं का रे तो, त्याच्या अगोदर माहित नव्हता. मग मला सांगा, मी ज्या इन्स्टंटला हत्ती बघितला त्याच इन्स्टंटला मी ब्रेक दाबतो का रे? म्हणजे मी बघितला त्याला आता जस्ट, तर माझ्या ब्रेनला सिग्नल जायला वगैरे काहीतरी सेकंड लागतात ना, 0.1 सेकंड, त्यानंतर माझी ऍक्शन होण्यासाठी काहीतरी वेळ लागतो, मग त्याच्यात समजा माझे 0.3 सेकंद गेले समजा, अरे कळलंय का? हो सर. किंवा 0.3 सेकंद पेक्षा मी 1 सेकंद म्हणतो, समजा स्लो आहे कोणतरी, तर 1 सेकंदात मी ऑलरेडी किती डिस्टन्स कव्हर केला? मग 20 मीटर कव्हर केला का नाही? म्हणजे मला जर समजा कोणी सांगितलं असतं की तुला बा 100 मीटर मध्ये गाडी थांबवायची, त्यातला मी 20 मीटर विचार करण्याचा की नाही अगोदर? म्हणजे मी असं म्हणू शकतो का, जेवढा हा जो टाइम आहे की नाही, जेव्हा मी विचार म्हणजे मी जिथं मला सिग्नल मिळतो आणि मी त्याच्यावर जेव्हा ऍक्शन घेतो, यांच्या मधला जो टाइम आहे त्याला आपण म्हणतो रिॲक्शन टाइम. कोण कोण असतं बघा, एकदमच प्रॉम्प्ट पोर असतात, हे सांगितलं की लगेच करतात, आणि तुमच्यासारखे अभ्यास करा म्हणलं की 10 वर्षानं करणार असं सांगितलं लगेच, नाही जो तुमचा रिॲक्शन टाइम किती आहे? 10 वर्ष, ठीक आहे, चिल, एवढं काय नाही, फक्त कळलं का तुम्हाला रिॲक्शन टाइमचं मिनिंग काय असतं? सगळ्यांना क्लिअर आहे? जेव्हा मला सिग्नल मिळतो डोळ्यानं बघतोय मी, आणि जेव्हा मी त्याच्यावर ऍक्शन घेतो, ऍक्शन काय घेतो? ब्रेक दाबतो, ऍक्सिलरेटर दाबत नाही, ठीक आहे, काय दाबतो? ब्रेक दाबतो. कारण ब्रेक दाबल्यानंतरच माझं रिटार्डेशन सुरू होणार आहे ना, मग तिथूनच पुढे तुम्ही काय करू शकता? इक्वेशन ऑफ मोशन युज करू शकता का नाही? समजलं हे? म्हणजे तुमच्याकडे फक्त 80 मीटरचा डिस्टन्स आहे हत्तीला वाचवण्यासाठी किंवा स्वतःला वाचवण्यासाठी, ओके, तर ही गोष्ट असते रिएक्शन टाइम, समजतंय? म्हणजे 100 मीटर डिस्टन्स आहे, त्यातला 20 मीटर डिस्टन्स तुम्ही कशासाठी घालवला? विचार करण्यात, किंवा तुमची तुम्ही म्हणजे एकदमच समजा मतिमंत टाईपची मुलं आहेत, तर समजा ते एका तिकडं तुमचा तिकडे वेळ गेला समजा, आणि राहिलेले 80 मीटर तुमच्या ऍक्च्युअल ब्रेकिंगसाठी म्हणजे थांबवण्यासाठी गेला तो, आलं का लक्षात सगळ्यांना? सर म्हणजे 3 सेकंद ना, 3 सेकंदात ब्रेक नाही, हे मी जनरली असंच एक्झाम्पल घेतलंय, पण समजलं का सांग मला? म्हणजे ह्याच्यावर पण डिपेंड करतो तुम्ही आता गाडी कधीची वापरताय, समजतंय? ब्रेक मी एकदमच कमी लावला, हत्तीला घेऊन जंगलात गेलो समजा असं नाही, ठीक आहे, इथं जाऊन थांबली गाडी, ते सुद्धा इम्पॉर्टंट. अरे बोला, कळलं का सगळ्यांना? नाही जाऊन ठीक आहे, काय होतंय त्याला असं नाही, ठीक आहे, हत्ती मेरा साथ. तर रिॲक्शन टाइमचं फील आलं का सगळ्यांना? एव्हरीवन त्याच्यावर न्यूमरिकल्स आपण उद्याच्या लेक्चरला सोडवून उद्या इक्वेशन ऑफ मोशन एंड करून टाकू, खत्तम, चालेल? खत्तम, गुड बाय, गुड बाय, बाय बाय, सर काँग्रेस हे पडायला लागले. हा असू दे, पॉलिटिकल डिस्कशन लेक्चर मध्ये, चलो बाय बाय सर, बाय सर, बाय सर, बाय सर, बाय सर.